नमस्कार, मधुबन गार्डनमध्ये आपलं स्वागत. मंडळी, आज आपण काटेसावर या पानझडी वृक्षाबद्दल थोडीफार माहिती घेऊया. नाही, तसं हे झाड अगदी अंगणात लावण्यासारखं वगैरे नाही, कारण याचा पसारा भरपूर वाढणारा असल्यामुळे फार तर तुम्ही शेताच्या बांधावर किंवा ऐसपैस मोकळ्या जागी लावू शकता. काटेसावर रस्त्याकडेला, शेतातल्या पायवाटेवर, जंगलात, डोंगरदऱ्यात किंवा चालत्या गाडीतून जाताना दूर कुठेतरी मोकळ्या मैदानी भागात सुद्धा आपली भव्यता सांभाळत डौलदारपणे उभा असलेला दिसतो. मंडळी, गेल्या महिनाभरापासून निसर्गातील रंगपंचमी तुम्ही पाहत असाल. जिकडे तिकडे पळस, पांगारा, बहावा, काटेसावर फुललेले दिसत आहेत. हिवाळा संपता संपताच निसर्गातील ही रंगपंचमी खेळण्यासाठी प्रत्येक झाड आपापल्या परीने तयारीला लागते. वसंत ऋतूच्या स्वागतासाठी प्रत्येक झाड नटून थटून सज्ज होत असतं. मात्र यात सगळ्यात आघाडीवर असतो काटेसावर. डिसेंबरपासूनच याच्या तयारीला सुरुवात होते. काटेसावर पानझडी प्रकारचा वृक्ष आहे. डिसेंबरमध्ये झाडाचं एकूण एक पान गळून पडतं. जानेवारीमध्ये कळ्या यायला सुरू होते आणि वसंत ऋतू येण्याआधीच संपूर्ण झाड मोठ्या गडद गुलाबी फुलांनी बहरून जातं. काटेसावरीची अशीच रंजक माहिती आपण पुढे बघणार आहोत, पण त्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करण्याची आठवण करून देते. धन्यवाद. काटेसावरचं शास्त्रीय नाव बॉम्बॅक्स सिबा असं आहे. इंडियन सिल्क ट्री, सिल्क कॉटन ट्री अशा इंग्रजी नावाने हे ओळखलं जातं. हे संपूर्ण झाड शंकूच्या आकाराच्या काट्यांनी मढलेलं असतं, म्हणून मराठीत याला काटेसावर म्हणतात, तर हिंदीमध्ये याला सेमल असं नाव आहे. याचं संस्कृत नाव खूप सुंदर आहे, मला तर भारी आवडतं ते, शाल्मली, अर्थात वसंत ऋतूत लाल गुलाबी फुलांनी नटलेली सावरी. मंडळी, पहिल्यांदा या झाडाच्या रचनेबद्दल थोडीफार माहिती घेऊया. शाल्मली हा शोभिवंत वृक्ष जवळपास 20 ते 50 मीटर पर्यंत उंच वाढतो. याच्या खोडावर शंकूच्या आकाराचे काटे असतात, पण कालांतराने ते झिजून जातात. जंगलातल्या मोठ्या प्राण्यांपासून झाडाचं संरक्षण होण्यासाठी हे काटे असणार हे उघड आहे. खोड दिसताना एकदम भक्कम मजबूत असेल असं वाटतं, पण प्रत्यक्षात मात्र तसं बिलकुल नाही. हं, एकदम मऊ आणि वजनाला हलकं असं असतं ते. त्यामुळेच तर नौका तयार करण्यासाठी आणि आगपेटीतील काड्या तयार करण्यासाठी हे लाकूड वापरलं जातं. तुम्ही थोडंसं निरखून बघाल तर या झाडाची वैशिष्ट्यपूर्ण रचना लक्षात येईल. बघा हां, मुख्य खोड सरळ उंच वाढत गेला आहे, तर त्याला बाजूने फुटलेल्या उपफांद्या आकाशाकडे तिरप्या वरच्या दिशेने उंच वाढत गेलेले दिसतात. जणू ही शाल्मली आकाशाची भव्यता कवेत घ्यायला निघाली आहे. या झाडाची साल जाड असल्यामुळं खूप वेळ आगीला प्रतिरोध करू शकते. जंगलातला वणवा लागल्यास सगळ्यात शेवटी जळणारं झाड म्हणजे काटेसावर, आणि उष्णतारोधक असल्यामुळं वणव्यानंतर ते लवकर ताजेतवानंही होतं हे वैशिष्ट्य. डिसेंबरमध्ये याची पानगळ सुरू होते. झाड अगदी निष्पर्ण होऊन जातं. थोड्याच काळासाठी असला तरी हा निष्पर्ण सांगाडा बघवत नाही, आणि इतक्यातच फेब्रुवारी मार्चमध्ये कळ्या फुलांनी झाड बहरून जातं. काटेसावरीची लाल भडक फुले म्हणता येईल की कपाच्या आकाराची असतात, थोडीशी खोलगट अशी असतात. ती अगदी फांदीवरच परंतु गुच्छाने येतात. फुलांचा रंग इतका आकर्षक की ती दुरूनही लक्ष वेधून घेतात. असं वाटतं की निसर्ग चित्रकाराने एकदाच गुलाबी रंगात ब्रश बुडवून एका दमात फुल रंगवण्याचं काम केलं आहे. फुले इतकी मोहक दिसतात की एकदा तरी ती आपल्या ओंजळीत भरून घेऊन त्यांचा तो मखमली स्पर्श अनुभवायला हवा असं वाटतं. निसर्गतः सावरीच्या फुलांमध्ये पाणी असतं. जंगलातील पक्ष्यांसाठी हे सुमधुर पाणी म्हणजे मेजवानीच. म्हणून तर या फुलांना पक्ष्यांची पानपोई असं म्हटलं जातं. खोडावर लटकलेली आकर्षक रंगाच्या जाड पाकळ्यांची फुले पक्ष्यांना आकर्षित करतात. फुलांचा खोलगट आकार आणि त्यातील मध यामुळे सकाळी सकाळी या झाडावर पक्ष्यांची झुंबड उडालेली दिसते. झाडाखाली फुलांचा पडलेला सडाही किती सुंदर दिसतो पहा. ही फुले सुकवून त्यापासून नैसर्गिक रंग बनवतात. काही भागात या कोवळ्या किंवा सुकलेल्या फुलांची बोंडाची भाजी करतात. माझी मैत्रीण ती भाजी बनवत आहे. तयार झाली की रेसिपीसह फोटो टाकेनच.
तोपर्यंत आपण शाल्मलीची इतर माहिती बघूया. इतक्या मोठ्या प्रमाणात पक्षी जमू लागल्यावर परागीभवन अगदी सहज आणि स्वाभाविक आहे. परागीभवनानंतर थोड्याच दिवसात झाडावर हिरवी लांबट बोंडे दिसू लागतात. शेंगा 8 ते 10 सेंटीमीटर लांब असतात. पूर्ण पक्व झालेल्या शेंगांमध्ये पांढऱ्या कापसात बिया असतात. शेंगा परिपक्व झाल्या की त्यातील कापूस सगळ्या आसमंतात उडू लागतो आणि याच पद्धतीनं त्याचा बीज प्रसार होतो. बहर संपता संपता काटेसवरीला पुन्हा हिरवाईचा रंग जळू लागतो. पाने मोठी आणि हस्ताकृती असतात. एकदा का झाड हिरवगार झालं की मग वर्षभर त्याकडे विशेष लक्ष जात नाही. काटेसावरीच्या उपयोगाबद्दल सांगायचं तर या झाडाला आयुर्वेदिक औषधामध्ये महत्त्वाचं स्थान आहे. औषधी गुणधर्मामुळे फुले, खोड, झाडाची साल, पाने यांचा वापर आयुर्वेदिक काढा आणि चूर्ण तयार करण्यासाठी वापरतात. झाडावरून पडलेली काटेसावरीची फुले न धुता उन्हात वाळवून त्याचे चूर्ण करून ठेवावे. रोज 1 चमचा हे चूर्ण सकाळ संध्याकाळ घ्यावे. त्यामुळे स्नायू तसेच सांधेदुखी, हाडांचे दुखणे बरे होते असा बऱ्याच जणांचा अनुभव आहे. काटेसावरीचा कापूस आपल्या नेहमीच्या कापसासाठी पर्याय म्हणून वापरतात. उशा गाद्या बनवण्यासाठी याचा उपयोग करतात. ज्यांना झोपेसंबंधी त्रास आहे त्यांनी सावरीच्या कापसाची उशी वापरावी. काटेसावरीच्या झाडाच्या सालीची बारीक पेस्ट करून लावल्याने शरीरावरील खोल जखमा लवकर बऱ्या होतात. काटेसावरच्या पानांच्या फुलांच्या देठाची पेस्ट करून 2-2 चमचे सेवन केल्यानं अतिसारापासून आराम मिळतो. रक्तशुद्धीकरणातही पाने आणि फुले गुणकारी आहेत. काटेसावरची साल किंवा पाने चोळून पिंपल्सवर लावल्याने ते डागांसह नाहीसे होतात. शरीरात कुठेही सूज असेल तर काटेसावरची कोवळी पाने बारीक करून मलम लावल्यास किंवा बांधल्यास सूज कमी होते. असे अजून भरपूर उपयोग आहेत, पण आपण जास्त खोलात जायला नको. सावरीचा सगळ्यात महत्त्वाचा उपयोग म्हणजे या फुलांची भाजी पाठदुखी, गुडघेदुखी यासाठी खूप उपयोगी आहे. किंवा शक्य असल्यास तुम्ही याचे लाडूही बनवू शकता, जे खूप प्रोटीनयुक्त असतात. चला, आता भाजी तयार झाली असेल तर ती कशी करायची हेही पाहूया. फुलाखालचा जो हिरवा भाग असतो त्याची म्हणजेच सावर बुट्ट्यांची भाजी करायची असते. फुले आणून त्याच्या पाकळ्या आणि मधले सगळे पूकेसर, स्त्री केसर काढून टाकून पुन्हा छान वाळवायचं. कडकडीत सुकले की डब्यात भरून ठेवाव्यात, पाहिजे तेव्हा त्याची भाजी करता येते. ताज्या हिरव्या सावरबुट्ट्यांची भाजी खूप छान होते. फुलाखालचा हा हिरवा भाग काढून घ्यावा. एका बुट्टीचे 3-4 तुकडे करून ते धुवून घ्यावेत. या बुट्ट्या थोड्या पाण्यात तासभर तशाच भिजून ठेवाव्यात. मग नेहमीप्रमाणे जिरे, मोहरी, कांदा यांची फोडणी करावी. त्यात पाण्यात भिजवण्यासाठी ठेवलेल्या बुट्ट्या टाकाव्यात. भिजवलेले पाणी थोडे थोडे टाकून भाजी वाफवून घ्यायची. थोडा वेळ लागतो मऊ होण्यासाठी, किंवा मग कुकरमध्ये शिजवून घेतलं तरीही चालेल. पण शिजवलेलं पाणी मात्र टाकू नका, कारण ते खूप पौष्टिक आणि आरोग्यदायी असतं. हे पाणी सूप्समध्ये वगैरे वापरू शकता, किंवा लिंबू, मीठ, साखर घालून असंही पिऊ शकता. शेवटी जाळसर दाणेकूट, मीठ, मिरची, हळद, धणेपूड, गरम मसाला टाका. बुट्ट्यात छान मऊ शिजल्या असतीलच. आता शेवटी किंचितसा लिंबू पिळायचा. बस, झाली भाजी तयार. चला तर मंडळी, काटेसावरीचे झाड, पाने, फुले, औषधी उपयोग आणि फुलांच्या भाजीची रेसिपीसुद्धा पाहिली. एक नवीन विषय घेऊन लवकरच भेटूया. माहिती आवडल्यास लाईक, कमेंट आणि शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.